भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुरुवारी 28 फेब्रुवारी 2019 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजय काका पाटील, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी सौनीता केळकर, मकरंद देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान पोलीस प्रशासनानेही शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्व ती उपाययोजना केली असल्याचं समजत आहे. ब्युरो रिपोर्ट. सांगलीत येत आहेत, कार्यक्रमाचं स्वरूप हे पार्टीचा आढावा घेणं, बूथचे सगळे झालेले बूथ कशा पद्धतीनं झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या संवेद चर्चा आहेत, आणि मग प्रधानमंत्र्यांचा जो 12:30 वाजल्यापासूनचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या संवेद ते स्वतः बसणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष, असा हा कार्यक्रम आहे. इथे येता आहेत तर मग सांगलीचं आराध्य दैवत गणपती आहे, त्या गणपतीचंही दर्शन घेऊन जाणार आहे, आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत. आम्ही सगळे मनापासून त्यांचं स्वागत करणार आहेत कार्यकर्त्यांच्या वतीनं, आणि अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत, कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे, कोर कमिटीची बैठक होणार आहे, अशा बैठकी घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तेव्हा राष्ट्रीय अध्यक्षांचं आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे, आणि उद्या 12:45 ते 12 या वेळेमध्ये ते पुण्यावरून इकडे येत आहे. त्याचा आढावा घेणार बूथ कमिटीचे अध्यक्ष, बूथ मेंबर, जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बूथ बांधणी कशा पद्धतीनं झाली, पक्षाचं काम कशा पद्धतीनं प्रत्येक तालुक्यामध्ये चाललं आहे, आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पक्षाची बांधणी कशा पद्धतीने झालेली, या सगळ्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी घेणार आहेत आमचे खासदार, 4 आमदार, आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व बूथ कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार. अमितभाई शहा हे उद्या सांगलीमध्ये पहिल्यांदाच येत आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत संघटनेच्या वतीनं जोरदार करण्याची तयारी झाली आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत, झेंड्यानी शहर सजावट चालू आहे, त्यांना आवडीचे सांगलीचे स्पेशालिटी आपलं भडंग आणि जेवणासाठी आम्ही भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी असा मेनू करतो आहे. उद्या येणार ते पहिल्यांदा इथे मेळावा, बूथ मेळावा होईल सांगली आणि मिरज विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा. त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील आणि संघटन मंत्री विजय पुराणिक येतील. मेळावा झाल्यानंतर एक कोर कमिटी आणि राष्ट्रीय संघाची एक कमिटी, अशा त्यांच्या दोन वेगवेगळ्या बैठका त्यांच्या समवेत एक्सक्लुझिव्ह होती. त्याच्यानंतर सांगलीच्या गणरायाला ते दर्शन घेणार आहे आणि लगेच परत येणार, असा एक छोटासा त्यांचा धावता दौरा आहे आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. आणि कालचा जो विजय आपण जो हवाई स्ट्राईक झाला आहे, एअर स्ट्राईक, त्याच्यामुळं संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि कार्यकर्त्यांच्या कालच्या मिरवणुका आणि जल्लोष बघून आम्ही खूप उत्साहात आहोत आणि मला खात्री आहे की हा दौरा यशस्वी. उद्या सकाळी 11 वाजता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, आदरणीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा, पालकमंत्री सुभाषबापू देशमुख, संघटनेचे सरचिटणीस विजयराव पुराणिक यांच्या उपस्थितीमध्ये या धनंजय गार्डन इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची काय तयारी झालेली आहे ह्याचा आढावा या मेळाव्यामध्ये घेतला जाणार आहे. या मेळाव्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे देशभर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, तोही कार्यक्रम याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतल्या सर्व कार्यकर्त्यांना याद्वारे मी आवाहन करतोय की उद्या होणाऱ्या 11 वाजताच्या धनंजय गार्डन येथील मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो.